ठाकरेंचा निषेध का करतोय? त्याचं कारण असं आहे की राजसाहेब ठाकरे यांना त्या दिवशी ज्या प्रकारे राजांचे विचारे केदार दिघे आणि या मंचावरील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि ज्या राम गणेश गडकरी रंगायतांचं उद्घाटन हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच केलं होतं, त्या सभागृहात जमलेले सर्व शिवसैनिक बंधू भगिनी आणि मातांना लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख प्रथमच, आवाज आहे ना? आवाज आपला नसेल तर कोणाचा असेल? मग अशी घोषणा दिलीत, राऊतसाहेब आगे बढो, शिवसेना ही चार अक्षर ज्याच्या पाठीशी आहे तो नेहमीच आगे बढतोय, लक्षात घ्या. आणि आम्हाला तर बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद प्राप्त झालेले आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. तर आज शिवसेनेचे पक्ष प्रमुख या ठाण्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत अगदी घाटकोपर पासून त्यांनी जेव्हा प्रवेश केला, मुलून चेक नाका असेल ते अगदी कुठे 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 साहेब येत आहेत म्हणून लोक दोन्ही बाजूला रस्त्याने उभी होती. त्याचं कारण असं आहे, ठाणे हे शिवसेनेचंच आहे, चोरलेल्या शिवसेनेचं नाही, चोरांचं नाही. जी शिवसेना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली आणि ज्या ठाण्यानं हिंदुहृदय सम्राटांना पहिला राजकीय विजय मिळवून दिला, त्या शिवसेनेचं एक ठाणं आहे आणि त्या ठाण्यानं आज शिवसेना पक्षप्रमुखांचं पुन्हा एकदा जोरदार स्वागत केलेलं आहे. हा भगवा सत्ता आहे. राजन विचारेजी, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भगवा सप्ताह सुरू आहे, त्यानिमित्तानं विविध कार्यक्रम सुरू आहेत. मी आज इथे आलो पण मला असं वाटलं की हा भगवा सप्ताह आपल्याकडे ठाण्यात काल व्हायला पाहिजे होता. काल नागपंचमी होती. म्हणजे ज्या सापांना आपण इतके वर्ष दूध पाजलं या ठाण्यात, अगदी हिंदुहृदय सम्राट धर्मवीर आनंद दिघे आणि उद्धवसाहेब आपण सुद्धा वर्षानुवर्ष आपण ज्या ठाण्यातल्या सापांना दूध पाजलं त्या सापांचे फणे ठेचण्यासाठी आम्ही कालच आलो असतो. पण लोकसभेत या सापांच्या शेपट्या फक्त वळवळत राहिल्या, विधानसभेत त्यांचे फणे ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आमचा भगवा सप्ताह आहेच, कारण शिवसेना ही भगव्याची रखवालदार आहे. त्यांचं काय आहे, आम्हाला जगवा सप्ताह आहे, आम्हाला जगवा. दिल्लीत जातात मोदीकडे, आम्हाला जगवा साहेब, आम्हाला जगवा. त्यांचा काय भगवा बिगवा असूच शकत नाही. उद्धवजींना आम्ही सांगू इच्छितो, सध्या ठाण्यातले लोक फार सिनेमे काढतायत. हे मुख्यमंत्री आहेत की फिल्म प्रोड्युसर झालेत? मला एक सिनेमा काढायचा आहे. मी सिनेमे फार काढले आहेत, मी बाळासाहेबांवर काढला आहे विशेषतः. आणि खरं सांगितलंय काय, सत्य काय, पण राजन विचारे मला एक सिनेमा काढायचा, नमक हराम 2.
माझ्याकडे स्क्रिप्ट तयार आहे, नमक हराम टू. एक नमक हराम आला होता अमिताभ बच्चन राजेश खन्ना. नमक हराम टू चं स्क्रिप्ट माझ्याकडे तयार आहे. मी चांगला लेखक आहे तुम्हाला माहिती आहे, मी संपादक आहे, मी पत्रकार आहे. राजकारण माझ्या समोर घडतं किंवा आम्ही घडवतो. बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं आपण घडवत राहिलं पाहिजे आणि बिघडवत पण राहिलं पाहिजे. तेव्हा लवकरच मी नमक हराम टू हा सिनेमा काढणार आहे आणि ठाण्यातल्या सगळ्या हरामखोरांवर प्रकाश टाकणार आहे.